कारण आपण शेतकरी आहोत, आपल्याला रडायला नाही तर लढायला शिकवलेलं आहे आपल्या वडिलांनी, त्यामुळे जरी हे अभ्यासला जरी आपल्याला कमी आलेला असेल, म्हणजे आपलं जे उत्पन्न आहे ते कमी जरी देखील आले असेल, तर या पालेवरती आपण आणखी चांगल्या पद्धतीने मेहनत करून एक चांगल्या पद्धतीने पाला देऊन किंवा एकदम एक नंबरची चॉकी होऊन आपण याच्यावरती आणखी चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत. आज आपण पाहणार आहोत, म्हणजे आज आपण माहिती घेणार आहोत की आपलं जी बॅच गेली 2-3 दिवसापूर्वी, तर त्या बॅचचा आपल्याला निव्वळ नफा किती राहिला, म्हणजे सरासरी एका बॅचचा आपल्याला निव्वळ नफा किती राहतो, म्हणजे सर्व टोटल खर्च येते जाऊन आपल्याला एका बॅचमागे किती रुपये उरतात, तर असंच आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. म्हणजे थोडक्यात आपला जो विषय आहे तो म्हणजे एका बॅचचं उत्पन्न हे आपल्याला किती होतं आणि ते आपल्याला किती परवडतं. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वारशीमध्ये जे काय चव्हाण विठ्ठल आणि आपण पाहत आहात आपली शेती रेशीम हिते यूट्यूब चॅनल. तर या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज रेशीम हितेविषयी एक नवीन माहिती घेत असतो. आज असाच आपण एक विषय घेतलेला आहे, तो म्हणजे एका बॅचचं निव्वळ नफा आपल्याला किती राहतो, याच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मला रेशीम हितेविषयी अधिक माहिती मिळेल, तसेच नवनवीन रेशीम हितकारीची शुकातही आपण आपल्या चॅनलवरती अपलोड असतो ते देखील पाहायला मिळेल. तसेच बॅचचे आपण डेली रुटीन सुरुवात ते शेवटपर्यंत पूर्ण बॅचचे डेली रुटीन आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत, ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ नवीन रेशीम शेतकऱ्यांना शेअर देखील करा, जेणेकरून त्यांनाही रेशीम शेतीविषयी अधिक माहिती मिळेल, त्यांनाही देखील रेशीम शेतीमधून चांगला उत्पन्न हे मिळेल. तर चला तर मग आज आपला व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा जास्त वेळ न घेता लागली तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण पाहूया आपली जी बॅच गेली त्याचं आपल्याला उत्पन्नही किती आलं. तर या ठिकाणी आपल्याकडे मार्केट कमिटीची जी ओरिजिनल पावती आहे ती आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता आपलं जे उत्पन्न आपला जो माल झालेला आहे तो झालेला आहे 1 क्विंटल 9 किलो.460 ग्रॅम एवढं झालेलं आहे. आणि जो आपल्याला डागिल्ला देखील माल झाला आहे, म्हणजे आपण जे एक बी आणि सिग्रेटचा जो माल होता तो आपला 4 किलो, म्हणजे असं आपलं एकूण उत्पन्न 1 क्विंटल 14 किलो हे झालेलं आहे 150 अंडी पुंजीसाठी. तर आपलं ॲव्हरेज हे ह्यावेळेस कमी आलं, तर ते का कमी आलं याच्यावरती मी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तर आता या व्हिडिओमध्ये पाहूया आपण उत्पन्न. तर उत्पन्न आपल्या ठिकाणी पाहायला मिळून दिसत असेल 57,466 रुपये आपल्याला एका बॅचमधून हे उरलेले आहे. तर हे 57,466 रुपयामध्ये आपला खर्च हा किती झाला, तर हा खर्च आपल्याला किती झाला आणि त्यातून आपल्याला उत्पन्नही किती राहणार. तर रेशीम बॅसाठी पावडर वापरले गेलेले आहे. आपण रोज रेशीम आळ्यावरती पाळा टाकण्याच्या अगोदर काही पावडर मारत होतो, सप्लिमेंट असेल, विटकरवीत असेल, आविष असेल किंवा आपला रेशीम चून असेल. तर हा पूर्ण खर्च आपल्याला किती झाला आणि आपल्याला 150 अंडी पुंजीसाठी किती पुढे लागले, तर ते आपल्याकडे त्याची पावती देखील आहे. तर ते आपल्याला एकूण खर्च, म्हणजे जो पावंडाचा खर्च आहे तो आपला एकूण खर्च झाला आहे 2600 रुपये हा पावंडाचा खर्च झाला आहे. आपण जी चॉकी आणलेली होती तिचा खर्च आपल्याला 5000 हा झालेला आहे, म्हणजे आपल्याकडं शेडवर पोहोच हे 5000 आणि 150 अंडी पुंजी जागा झालेली आहे. म्हणजे ते 5000 आणि हे 2600 म्हणजे 5-7500 रुपये आपला खर्च हा झालेला आहे बॅचचा. टोटल 7500 रुपये खर्च झालेला आहे आणि त्यामध्ये जे 8500 रुपये उरले आहेत त्यामध्ये मार्केटचं भाडं असेल आणि कोष वेचण्यासाठी लेबर, म्हणजे आपला असा 7-10000 रुपये टोटल खर्च झाला आहे. तर लेबरसाठी आपण रोज वाढलेला आहे, तर म्हणजे एक 7000 हा खर्च आळी आणि पाऊंडरचा आणि त्याच्यानंतर 3-4000 रुपये लेबरचा आणि आपला मार्केट कमिटीचा म्हणजे मार्केटला जाण्याचा खर्च. तर असा म्हणून आपला जो खर्च झाला आहे तो एक 10000 आपण धरला तरी आपल्याला 47000 रुपये यातून उरलेले आहेत. तर एका बॅचमध्ये आपण 47000 रुपये एवढं बेनिफिट आपल्याला उरलेलं आहे, म्हणजे टोटल खर्च जाऊन आपल्याला 47000 रुपये उरलेले आहे. तर हे 47000 आपण फक्त 22 दिवसामध्ये कमवलेले आहेत. तर आता ही आपली फक्त पहिली बॅच होती, म्हणजे ह्या वर्षातली पहिली बॅचचं जे उत्पन्न आहे ते आपल्याला 47000 रुपये एवढं राहिलं आहे. आता आपण या ठिकाणी दुसरा देखील पाहायला पाहू शकतो, याची देखील बॅच आपली 2 दिवसांनी लगेच येणार आहे, म्हणजे 20 तारखेला याच्यावरती देखील आपण आणखीन 150 एवढी अंडी पुंजीही घेतलेली आहे. कारण आपण शेतकरी आहोत, आपल्याला रडायला नाही तर लढायला शिकवलेलं आहे आपल्या वडिलांनी, त्यामुळे जरी हे बॅचला जरी आपल्याला कमी आलेला असेल, म्हणजे आपलं जे उत्पन्न आहे ते कमी जरी देखील आले असेल, तर या पालेवरती आपण आणखीन चांगल्या पद्धतीने मेहनत करून एक चांगल्या पद्धतीने पाला देऊन किंवा एकदम एक नंबरची चॉकी होऊन आपण याच्यावरती आणखीन चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत. या बॅचला आपल्याला जरी 47000 रुपये उरले असले तरी त्यासाठी आपल्यासाठी खूप आहेत.
कारण 22 दिवसांमध्ये आपल्याला 47,000 रुपये कोणतीच कंपनी देऊ शकणार नाही, कारण आपलं जे शिक्षण झालं आहे किंवा माझं जे शिक्षण आहे ते BSc सेकंड इयर आहे. आता BSc सेकंड इयरला असताना मला कमीत कमी कुठेतरी काम करायचं म्हणलं तिथं 10 ते 12 हजार रुपये महिना देणार, जास्तीत जास्त 15,000 महिने देणार आणि 12 तासाची ड्युटी असणार किंवा 10 घंट्याची ड्युटी असणार. तर आपण यामध्ये पाहिलं आपण फक्त 2 तास काम सकाळी आणि संध्याकाळी असं 1 दिवसातून फक्त 4 तास काम करून 22 दिवसांमध्ये 47,000 रुपये आपल्या खात्यावर देखील जमा झालेले आहेत. तर हे आहे रेशीम शेतीचं एकूण उत्पन्न म्हणजे एका बॅचचं उत्पन्न. आता जी दुसरी बॅच येणार आहे त्यासाठी आपण पाहूया की दुसऱ्या बॅचला देखील किती उत्पन्न मिळणार आहे आणि त्यासाठी आपला खर्च हा किती होतो. तर आपला खर्च प्रत्येक बॅचला 10,000 एवढा खर्च होईल किंवा 12,000 होईल जास्तीत जास्त, आणि त्यातून जेवढं उत्पन्न येईल तेवढं फक्त आपलं ते हा नफाच हा राहणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला रेशीम शेती प्रोडक्ट असते. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती घेऊया, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आपली शेतकरी समिती यूट्यूब चॅनलवरती. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून याच्यावरती आणखी नवनवीन पद्धतीने हे व्हिडिओ बनवू शकेल.